नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आली आहे राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे राज्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा तेरा पूर्णांक चार टक्के पाऊस कमी झाल्याने खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती आर्थिक मदत करण्यासाठी तातडीने केंद्र सरकारला विनंती करण्यात येणार आहे राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चोवीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ तर सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे म्हणजे राज्यातील एकूण चाळीस तालुक्यामध्ये सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये बघा गंभीर स्वरूपाचे दुष्काळी जाहीर करण्यात आलेले तालुके बघा नंदुरबार चाळीसगाव भोकरदन जालना बदनापूर अंबड मठा छत्रपती संभाजीनगर सोयगाव मालेगाव सिन्नर येवला पुरंदर सासवड बारामती वडवणी धारूर अंबाजोगाई रेणापूर वासी धाराशिव लोहारा बारसी मासिरस आणि सांगोला तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांची नावे बघा सिंदखेडा बुलठाणा लोणार सिरूर घोडनदी दोंड इंदापूर कळमारा माढा वाई खंडाळा हात कंगनगले गडहिंगलज शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज या दुष्काळी जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत आता करण्यात येणार आहे धन्यवाद